नमस्कार आपण बघत आहात ॲग्रोवन डिजिटल आज आपल्यासोबत आहेत राज्याचे कृषी विस्तार संचालक विकास पाटील नुकतीच अतिवृष्टी झालेली आहे पूर परिस्थिती राज्यामध्ये आहे तर या पार्श्वभूमीवर आपण पाटील साहेबांशी संवाद साधणार आहोत पाटील साहेब कृषी विभागामध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून जॉईन झाले होते त्याच्यानंतर अध्यक्ष कृषी अधिकारी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी सहसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्या तर राज्याचे कृषी संचालक म्हणून त्यांनी सहा महिन्यापूर्वी सूत्र स्वीकारलेली आहेत त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा भर राहिला तो विस्तारावरती त्याच्यामुळं त्यांची एकूण कारकिर्दी जर आपण बघितली तर कृषी विस्तार ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे आणि राज्याचे कृषी विस्तार संचालक म्हणून कृषी तंत्रज्ञानांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करणं कृषी योजना आणि कार्यक्रमांची आखणी करणं त्याची अंमलबजावणी करणं कृषी सांख्यिकी पीक विमा यासारखे विषय ते हाताळत आहेत तर या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार पाटील सर नमस्कार सर आत्ता खूप मोठं नुकसान झालं आहे राज्यामध्ये अतिवृष्टी आहे पूर आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली जो परिसर आहे तिथं खूपच नुकसान आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी नुकसान आहे तर एकंदर हे राज्याचं चित्र नेमकं काय आहे आणि पिकाच्या नुकसानीची स्थिती काय गेल्या आठ दहा दिवसामध्ये जो काही पाऊस पडलेला आहे त्यामुळे जे काय आम्ही आता प्राथमिक माहिती घेतलेली आहे जवळजवळ साडेतीन लाख हेक्टरचं नुकसान हे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे झालेला आपल्याला दिसून येते प्रामुख्याने जो भाग आहे त्यामध्ये रायगड जिल्हा आहे रत्नागिरीचा चिपळूण भाग आहे त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे जिल्हे आहेत मार विदर्भामधले अमरावती अकोला नांदेड ह्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्याच्या आकडेवारी आपल्याकडे येत आहेत आणि कृषी विभागाने त्या ठिकाणी आमच्या जे काही स्थानिक यंत्रणा आहे त्यांना अलर्ट राहून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी जी काही स्थानिक रेव्हेन्यू यंत्रणा आहे कारण अतिवृष्टीचं ज्या वेळेला काही पंचनामे होत असतात पाहणी होत असतात त्यावेळेला मदत आणि पुनर्वसन खात्याचा देखील समन्वय ठेवणं आवश्यक असतं म्हणून तिथले जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील ते त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांसोबत किंवा तहसीलदार महोदयांसोबत एक कॉर्डिनेशन uh, ठेवून त्या ठिकाणी नुकसानीच्या संदर्भातील अंदाज घेण्याचं काम जे आहे ते आता सध्या करत आहे पंचनाम्यावर कधी होणार किंवा प्रोसेस कशी असेल पंचनाम्याच्या संदर्भातील प्रोसेस अशी आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचे अतिवृष्टी होते आत्तापर्यंतचा हे होतं की पासष्ट मिलीमीटरच्या वर जर पाऊस पडला तर ती अतिवृष्टी गृहीत धरली जायची परंतु आता जो काही पाऊस पडलेला आहे तो फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि याचे पंचनाम्याचे आदेश जे आहे ते मदर मदत पुनर्वसन विभागाकडून आणि तात्पर्याने त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे असतात ते देत असतात आणि याकरिता ज्या काही भागामध्ये अशा पद्धतीच्या नुकसान झालेल्याच्या बातम्या येतात किंवा शेतकरी लोकप्रतिनिधी किंवा कृषी विभागाने महसूल यंत्रणेला निदर्शनास येतं त्या ठिकाणी जॉईंट सर्वे होत <laughs> असतो त्यामध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असतात तलाठी असतात त्यानंतर ग्रामसेवक असतात अशांची एक संयुक्त समिती असते आणि ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हे पंचनामे करत असतात आणि हे पंचनामे करत असताना मग त्या ठिकाणी नुकसान किती झालेलं आहे मग ते तत्तीस टक्क्यापेक्षा जर जास्त नुकसान असेल तर ते नुकसान भरपाईला पात्र ठरत असतं आणि अशा पद्धतीचे पंचनामे येऊन मग जिल्हास्तरावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ते जे काही प्रपत्र आहेत अबकडं अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याचं कृषी विभागाकडे येत असतं आयुक्तालयात आणि तिथून मग आपण मदत पुनर्वसनकडं ते पाठवत असतो आणि मग अशा पद्धतीनं राज्याचं एक डोसियर जे असतं ते hmm. केंद्र शासनाकडं एन डी आर एन डी आर एफच्या मदतीसाठी जात असतं आणि मग आपल्याला केंद्राची देखील टीम येऊन काही व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करत hmm. असते आणि मग त्या माध्यमातून मदत मिळते असं काय नाही की फक्त एन डी आर एफने मदत दिली तरच आपल्याला मिळते hmm. राज्य शासन देखील वेळोवेळी त्यांच्या निधीतून यामध्ये शेतकऱ्यांना ही देत असते hmm. साधारण आता किती दिवस लागतील आणि मदतीचं स्वरूप काय असेल कारण आता काल कृषी मंत्र्यांना सांगितलं की आम्ही उने हेडमधून पैसेची तरतूद करण्याचा प्रयत्न करतो आहे आत्ता जे काही एन डी आर एफचे कॉसनॉर्म आहेत त्यामध्ये जे काही आपले सिजनल क्रॉप्स आहेत किंवा जिरायती क्रॉ पिकं आहेत त्याला सहा हजार आठशे रुपयाचं त्या ठिकाणी मदत आहे प्रति हेक्टरला दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि जे काही फळबागा वगैरे आहेत त्यांना अठरा हजार रुपये प्रति हेक्टर अशा पद्धतीची मदत ही त्या ठिकाणी आहे परंतु या बाहेर जाऊन देखील राज्य शासन या मत्तीच्या संदर्भातील जी काही मदत आहे ती वाढवू शकते उदाहरणार्थ आपल्याला माहीत असेल की ज्या वेळेला मागच्या वर्षी कोकणामध्ये वादळ झालं होतं किंवा ते वादळ झालं होतं त्यावेळेला ही मदत जी आहे ती वाढवून देखील दिलेली होती आणि शेतकऱ्यांना तशा पद्धतीचा मदत आपण दिलेली होती साधारण सहा हजार आठशे प्रति हेक्टर हे म्हणलं तर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शकते चौदा हजारच्या आसपास तर हे ह्या वर्षी पण त्या ह्याच्याबद्दल राहील अजून तरी म्हणजे सगळे आत्ताच जस्ट हे झालेलं आहे त्या पंचनामे होतील आणि त्यानंतर जे काही प्रस्ताव जातील त्यानंतर शासन त्याबाबत निर्णय घेत असतं आणि ते आपल्याला शासनाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन तो निर्णय होत असतो तो यथावकाश होईलच सर आता हे जे काही आता मागच्या वर्षी पण कोकणामध्ये वादळ आलं होतं चक्रीवादळ आलं होतं आणि आता पण अतिवृष्टी काही ठिकाणी दुष्काळ त्याच्यानंतर नैसर्गिक ज्या दुर्घटना आहेत त्यांचं प्रमाण वाढतंय तापमान वाढतंय पावसाचं एकंदर प्रमा वेळापत्रकच बदललेलं आहे yeah. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आता अशा वेळेस काय होतं की त्यावेळेस नुकसान होतं त्याच्यामुळे yeah. लगेच शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक असतं yeah. त्याच्यामुळे आपण तात्काळ मदतीसाठी प्रयत्न करतो त्याप्रमाणे मदत वाटप पण होते पंचनाम्याचे काही ते दरवर्षी काहीतरी वाद असतात yeah. ते होतात पण मग त्याच्या पलीकडे बघितलं जात नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे तो तात्कालिक ह्याच्यामध्येच केला जातो पण ह्या सगळ्या जर घटना बघितल्या तर ह्या कुठेतरी क्लायमेट चेंजच्या साखळीचा सा एक भाग आहे आणि त्या साखळीचा एक भाग म्हणून आपण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे तर त्या पद्धतीने काय होताना दिसत नाही तर कृषी विभागाचं ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आता या संदर्भातील दोन भाग आहेत म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अतिवृष्टी होते त्यावेळेला रेव्हेन्यू मार्फत किंवा कृषी विभागामार्फत पंचनामे होणे आणि नुकसान भरपाई देणे पण ती नुकसान भरपाई असं आपण त्याला म्हणू शकत नाही ती थोडीशी मदत म्हणू आपण कारण नुकसान शेतकऱ्यांना आणि आपण ते काही पूर्ण नुकसान भरपाई देऊ शकत नाही आणि ते कुठल्याही शासनाला शक्य पण नाही आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की जी आपली पीक विमा योजना आहे त्या पीक विम्याच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले जे पीक आहे ते संरक्षित करणे हा दुसरा भाग आहे तिसरा भाग असा आहे की या अनुषंगाने देखील जे काही वातावरणाचा बदल होतो आहे पाऊस कमी जास्त होतो आहे त्यानंतर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते आहे त्याला अनुकूल जे काही शेती तंत्रज्ञान आहे हे शेती तंत्रज्ञान आत्मसात करणे हे तीन भाग त्याच्यामध्ये होऊ शकतात तुम्ही आता शेवटचा जो उल्लेख केला की के हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना त्यांनी आत्मसात केलं पाहिजे तर ह्याच्यात होतं काय की आता एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटचा पण अहवाल आहे किंवा रिझर्व्ह बँकेने पण अहवाल दिला आहे की हे वातावरणातील बदलामुळं शेतीवरती खूप मोठा परिणाम होतो आहे आणि येत्या काळामध्ये तर भीषण परिस्थिती होऊ शकते पण मात्र त्याला सामोरं जाण्यासाठी त्या प्रकारचं रिसर्च काय अव्हेलेबल नाही म्हणजे आता कृषी विभागाने पण किंवा महाराष्ट्र सरकारने पोकरा अभियान राबवलं पण त्याच्यामध्ये काही तो वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान पुरवावं अशा प्रकारची ती योजना आहे पण मुळात तशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित आहे का आपल्याकडे अशा पद्धतीचं संशोधन झालेलं आहे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा संशोधन झालेलं नाही hmm. विकास विशेष करून जी काही आपली ड्रायलँड टेक्नॉलॉजी आहे तो एक त्याचाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही याकरता म्हणजे ज्या वेळेला पाऊस कमी पडतो किंवा आपल्या मान्सूनचं वैशिष्ट्य आहे की उशिरा मान्सून येणे hmm. मान्सूनमध्ये ब्रेक होणे किंवा काही वेळेला कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणे अशा ज्या काही वातावरणातले जे काही बदल आहेत त्याला सस्टेन राहण्यासारखी पिकं आपण घेतली पाहिजेत हे करत असताना कृषी विद्यापीठामध्ये जे काही संशोधन झालं आता आपण पूर्वीही पाहिलेलं आहे आपण असं म्हणायचो की बाबा सात जूनला आपल्याकडं मृग नक्षत्र येतं आणि मग त्या अनुषंगाने आपल्याकडच्या ज्या काही पेरण्या आहेत त्या आपण तारीख न्याय सांगत होतो की आपली सोयाबीनची जी काही पेरणी आहे ती पंधरा जुलैपर्यंत उरकावी किंवा मूग उडदाची पेरणी जी आहे ती जून अखेरपर्यंत आपण पूर्ण करावी कापसाची पेरणी जी आहे ती काही जुलै अखेर पूर्ण करावी अशा पद्धतीनं आपण काही सल्ले देत होतो पण मला वाटतं की आता ह्या ज्या काही तारखा ज्या आहेत ना त्या त्यामध्ये रिलेवन्स रिलेवन्स त्याचा काही राहिलेला नाही आणि सुदैवाने आजकाल थोड्याफार प्रमाणात का विना आपल्याला हवामानाचे अंदाज जे आहेत ते बऱ्यापैकी येत आहेत आणि आपल्याला ते चांगला अंदाज येतोय म्हणून यापुढे शेतकऱ्यांनी पण देखील आपल्या शेतीसंदर्भातील जे काही मशागतीचे किंवा पेरणीचे निर्णय आहेत हे निर्णय घेत असताना ह्या जर हवामानाच्या अंदाजानुसार किंवा कृषी विभाग आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या ॲडवायझरी देत आहे त्यानुसार जर पेरणी केली तर बऱ्यापैकी आपल्या पिकाचं जे काही संरक्षण आहे ते संरक्षण करू शकतात कित्येक वेळेला आपण पाहिलं असेल पूर्वी की लोक सात जूनला पाऊस सुरू होणार ह्या अपेक्षेनं धुळवा पेरणी करायचे आणि मग नंतर पाऊस लांबला तर ती पेरणी फुकट जायची किंवा हवामानाचा अंदाज न घेता जर आपण पि नर्सरीज केल्या आणि पुढं जर त्या कालावधीमध्ये पाऊस आला नाही तर आपल्या भाताच्या रोपॉटिकांचा कालावधी देखील वाढत जायचा आणि ती रोपॉटिका जी आहे ती जास्त दिवसाची व्हायची आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो त्या उत्पन्नावर होत राहायचा म्हणून असं न असं आपण आता त्या तारखाने न जाता किंवा जे काही पूर् पुरंपार पद्धतीचे जे काही ठोकतळ आहेत त्याच्याकरता न जाता आपण जर प्रिसाइजली जे मेसेजेस आहेत ते मेसेज त्या पद्धतीनं फॉलो केले तर आपण आपली जी रिस्क आहे ती कमी करू शकतो तर त्याच्यावर तुम्ही सांगितलं की हा प्रॅक्टिसेस आपण काय करायला पाहिजे पण त्याच्यावर दुसरा एक मुद्दा आहे की त्या प्रकारचे वाण आपल्याला पाहिजे समजा तुम्ही मराठवाड्यातला शेतकरी बघितला तर त्याचं काय होतं आता की सोयाबीन ज्यावेळेस काढणीला येतं त्यावेळेस ते पावसात सापडतं दुसरं महत्त्वाचं पिकरप तुम घेतला हरभरा हरभरा ज्यावेळेस काढणीला येतो त्यावेळेस गारपिटी प्रकार होतात म्हणजे दोन्ही जी, जी मुख्य पीक आहेत ती संकटात आली तर मग तो त्याचं काहीच आर्थिक जगणित आहे सगळं कोलमडून जात मग त्याला वेगळी व्हरायटी पाहिजे की ज्याला याच्यातनं बचाव करता येईल किंवा हरभऱ्याची वेगळी व्हरायटी पाहिजे की ते गारपिटीच्या आधीच ते काढायला आलं पाहिजे किंवा त्याला सस्टेन तरी व्हायला पाहिजे तर अशा प्रकारचे व्हरायटीज विकसित करण्यावरती संशोधन सुरू आहे का निश्चित विद्यापीठाकडे संशोधन सुरू आहेत काही व्हरायटी ज्या असतात त्या आपल्याला अशा असतात की बाबा फ्रॉस्ट रेजिस्टन्स असतात किंवा काही शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी हो असतात की ज्याच्यामुळे आपण जो काही आपला नंतरचा पाऊस आपल्याला येणार नाही किंवा मॅच्युरिटी स्टेजला ज्या पाऊस नसतो त्याच्या अगोदरच मै, जर ती मॅच मॅच्युरिटी आली तर ते एस्केप करू शकतात किंवा उदाहरणार्थ आता आपण कॉटनमध्ये म्हणतो की जास्त कालावधीच्या व्हरायटीज आता वापरू नयेत कारण पिंक बोलवरचा जर आला तर नंतरचं ते पीक जे आहे ते काही उपयोगाचं होत नाही आणि परत जर आपण त्याचा कालावधी वाढवला तर पुढे देखील तो पिंक गोलचा अटॅक जो आहे तो पुढच्या वर्षी देखील कंटिन्यू होऊ शकतो म्हणून ते पीक लवकर टर्मिनेट करणारे किंवा शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायटीज आता आपण वापरल्या पाहिजे अशा पद्धतीचं संशोधन निश्चितच विद्यापीठामध्ये सुरू झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की बारामतीला देखील एक संशोधन केंद्र केंद्राचं त्या ठिकाणी बायोटिक स्टेट्सचा देखील त्या ठिकाणी आहे आणि जी क्रीडा हैदराबादची जी संस्था आहे त्या ठिकाणी देखील तसं संशोधन सुरू झालेलं आहे त्यांच्या देखील या संदर्भातील काही टेक्नॉलॉजीज आहेत फक्त आता ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत ह्या त्या, त्या त्या भाग एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचं योग्य मार्गदर्शन करणे हे आता त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं पोकराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा तो एक प्रयोग आहे की या संदर्भातील जे काही तंत्रज्ञान आत्तापर्यंत विकसित झालेलं आहे संशोधन केलेलं आहे आणि याबद्दलच्या कृषी विभागाच्या ज्या काही किंवा विद्यापीठाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आहे तर तुम्ही सध्याची जी व्यवस्था उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो किंवा काय काय करताय याच्याबद्दल माहिती सांगेल परंतु ह्याच्यामधला एक पॉलिसी लेवलचा एक विषय असा आहे की काही ठिकाणी पीक पद्धतीच बदलण्याची गरज आहे बरं किंवा समजा मराठवाड्याचा जर विचार केला आपण तर तिथं आपण काय करतो की तो जसं पंच्याऐंशी टक्के भाग आपला कोरडवाहू आहे परंतु कोरडवाहू शेतीसाठी म्हणून आपलं धोरण काही नाही म्हणजे जे काही धोरण आहे ते आहे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून कसं देता येईल आणि त्याच्यामध्ये बागायती पिकं कसं घेता येतील आणि त्याच्यामध्ये ऊसच मुख्यतः आहे परंतु hmm. आता कोरडवाहू शेतीसाठी एक कमी खर्चाचं आणि तिथलं सस्टेनेबल असं एक मॉडेल पाहिजे पण आता जर आपण क्लायमेट चेंजचा सगळा विचार केला तर ही पिकांची शेती तिथं परवडणार आहे का असाच प्रश्न त्या शेतकऱ्यांच्या मनात आहे hmm. मग तिथं काही तज्ज्ञ सांगतात की मग तिथं तुम्ही एनर्जी फार्मिंग करा म्हणजे की त्याच्यापासून बायोडिझेल होऊ शकतं अशी पिकं तिथं घ्या किंवा त्या पिकांचा उपयोग बायोडिझेलसाठीच करता येईल त्याच्यामध्ये अन्नधान्य पिकं पण आपल्याला घेता येतील किंवा तिथली जी जमीन आहे ती सौर ऊर्जेसाठी वापरता येतील असं एक सांगितलं जाते दुसरं सांगितलं जाते की पिकांच्या शेतीपेक्षा पशुसंवर्धन शेतीला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे परंतु आता होतं काय की हे सगळे पॉलिसी लेवलचे आणि थेरोटिकल मुद्दे राहतात त्यात शेतकऱ्यांना काही करता येत नाही कारण पीक पद्धती किंवा शेती पद्धती बदलणं हे काही शेतकऱ्याच्या हातातला विषय नाही पण ज्यावेळेस सरकारकडून अशा धोरणात्मक बाबींवरती काही चर्चा विचारमंथन चालू असतं तर त्यात कृषी विभागाचं काही आपण महत्वाचा मुद्दा सांगितला की पीक पद्धतीमध्ये बदल हा घडून आला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आपण कोणतंही एखादी पीक पद्धतीचे बदल सांगायचा प्रयत्न केला तर शेतकरी पटकन अडॉप्ट करत नाही आणि ते तो का करत नाही हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे कारण आज जी काही पीक पद्धती शेतकरी अडॉप्ट करतोय कुठंतरी त्याच्या मार्केटिंगची त्याला असते किंवा त्याला त्याची खात्री आहे की मी काही उत्पादन केलेलं आहे ते हे होऊ शक आपण जाऊन पटकन त्याला एखादी पीक पद्धती बदलायला सांगितली जसं आपण सांगितलं की एनर्जी फार्मिंगच्या अनुषंगाने काही पिकं घ्यायला सांगितली तर त्याच्या जर प्रोसेसिंगची योग्य व्यवस्था नसेल त्याच्या पुढं मार्केटिंगच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना माहिती नसेल त्याचे जे काही प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या संदर्भात माहिती नसेल तर आपण एखादं पीक घ्यायला सांगितल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं oh. त्यामुळं आपल्याला सायमटेनियसली अशा पीक पद्धतीच्याबरोबर इतर ज्या काही बाबी आहेत त्यामधल्या oh. त्या मार्केटिंगच्या असतील प्रोसेसिंगच्या असतील ह्या देखील डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि शासन आज का आज त्या अनुषंगानं प्रयत्न करत आहे निश्चितच की आपण पाहतो निरनिराळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचे गट स्थापन करून एफ पी ओ स्थापन करणे आणि त्या एफ पी ओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सपोर्ट करणे की शेतकरी जे काही उत्पादन घेत आहेत त्या उत्पादनाला त्याच ठिकाणी कसं मार्केट मिळेल किंवा त्यांच्या विक्रीची व्यवस्था होईल या संदर्भात आपण प्रयत्न करतो आहे आणि एफ पी ओ स्थापन करण्याच्या मागचा उद्देशच एक आहे की का काही ज्या काही नाविन्यपूर्ण संकल्पना त्यामध्ये आहेत त्या ह्या एफ पी ओनी ॲडॉप्ट कराव्या की जेणेकरून त्या भागामधल्या पीक पद्धती बदलामध्ये ते एक फार मोठा रोल जो आहे तो रोल त्या ठिकाणी ते अदा करू शकतील दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपण पाहतो आजकाल पी एम एफ एम ईसारखी प्रोसेसिंगची योजना आहे स्मार्टसारखी आपल्या आपली वर्ल्ड बँकेची जी काही जी योजना आहे ती सुरू झालेली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून शासनाचा प्रयत्न हाच आहे की ज्या एफ पी ओ तयार होतील आणि ह्या एफ पी ओनी जी काही पीक पद्धती आपण आता शेतकऱ्यांना बदलायला सांगतो आहे त्या पिकाच्या संदर्भातील मार्केटिंगच्या काही ॲक्टिव्हिटी सुरू केल्या तर पुढं जाऊन त्यांना त्याच्या प्रोसेसिंगच्या संदर्भात देखील मार्गदर्शन व्हावं आणि मदत व्हावं म्हणून या त्याच्या पूरक योजना ज्या आहेत त्या पूरक योजना आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि निश्चित आता ती सुरुवात आहे मला वाटतं की पुढं जाऊन त्याचं एक फार मोठं रूपांतर जे होणार आहे आपण साखर उद्योगाच्या संदर्भात पाहतो ते आज कारखाने झाले त्यांची प्रक्रिया झाली त्यांच्यासाठी मागं शासन उभं राहिलं वेळोवेळी कारखान्यांना मदत केली किंवा त्याच्या प्रोसेसिंगपासून बाय प्रॉडक्ट तयार करण्याचं काम सुरू झालं पुढं काही प्रश्न आल्यावर त्याच्यापासून इथेनॉल निर्मिती करणे आणि त्याचा वापर परत आपल्या सर्व या सिस्टीममध्ये वाढवणे यासंदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले म्हणून ती शेती जी आहे ती त तगून राहिली किंवा शेतकरी त्याच्याकडं अट्रॅक्ट झाली अशाच पद्धतीनं आपल्याला इतर पिकाच्या बाबतीत देखील काम करावं लागणार आहे आणि मला वाटतं की त्याची सुरुवात ही या माध्यमातून सुरू झालेली आहे जशी उसाला फॉरवर्ड लिंकेजची जोड आहे तशी इतर पिकांना झाली तरच शेतकरी पीक बदल करू शकतो बरोबर सर तुम्ही दुसरा एक मुद्दा सुरुवातीला उल्लेख केला की पीक विम्याचा तर पीक विम्याबद्दल आता आम्ही जितके सगळे कार्यक्रम करतो तर त्या प्रत्येकाच्या मध्ये जी कमेंट येते खाली त्यातली एक कमेंट तरी पीक विम्याची असतेच की आम्हाला पीक विमा मिळत नाही मागच्या वर्षी जो विमा मिळाला नाही यावरचा हप्ता भरला आम्हाला पैसेच मिळत नाहीत तर शेतकऱ्यांच्या एक सार्वत्रिक तक्रारी आहेत की पीक विमा योजना जी आहे पंतप्रधान पीक विमा योजना त्याची राज्यात जी काही अंमलबजावणी होते तर त्याच्यातनं शेतकऱ्यांची खूप नाराजी त्याच्यामध्ये मग दोन विषय आहेत एक तर त्यांना पीक विम्याच्या मूळ संकल्पनेबद्दलच शंका आहेत आणि दुसऱ्या अंमलबजावणीबद्दल त्यांच्या काही तक्रारी आहेत तर याच्याबद्दल काय सांगा मला वाटतं की निश्चित शेतकऱ्यांची थोडीशी नाराजी आहे हा एक भाग झाला पण दरवर्षी जर आपण गेल्या पाच वर्षामध्ये पीक विम्याच्या मधल्या एनरोलमेंटचा जर भाग पाहिला तर तो, तो काही कमी होताना दिसत नाही याचा अर्थ असा आहे की कुठंतरी शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास पण बसलेला आहे म्हणजे हे दोन्ही भाग आहेत म्हणजे एका ठिकाणी शेतकऱ्यांचे आपल्याला फीडबॅक पण आहेत की बाबा आम्ही या योजनेबद्दल समाधानी नाही आहोत परंतु दुसरीच चित्र असं दिसतंय आता चालू मागच्या वर्षी जर आपल्याला कल्पना माहीत आहे की बाबा मोठ्या प्रमाणात कंपन्यांना प्रीमियम गेला पण त्या तुलनेनं नुकसान पक्षाची ती कमी मिळाली कमी मिळाली आम्हाला असं वाटलं होतं की चालू वर्षी आपण जास्त प्रचार प्रसार नाही केला तर बरं राहील कारण ह्या वर्षाचा मान्सून पण चांगला आहे आणि पिकाचं नुकसान होणार नाही त्यामुळे कशाला शेतकऱ्यांना आपण स्वतः उद्योग करायचा ज्याची इच्छा असेल तो भरेल पण आजचा जरी रिस्पॉन्स पाहिला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आहे त्याचा अर्थ असाय की कुठे नाही सक्ती पण नाही आहे आता तर कुठेतरी शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास पण बसलेला आहे असा पण आपण त्याचा अर्थ जो आहे तो त्यामध्ये काढू शकतो आणि दुसरी भाग म्हणजे जी ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या एक परसेप्शनचा भाग आहे तो पीक विम्याची जी काही नुकसान ठरवण्याची कार्यपद्धती आहे ती थोडीशी त्याला कारणीभूत असावी असं मला वाटतं हे म्हणजे माझं पर्सनल मत आहे हे काय म्हणजे धोरणात्मक मत नाही आहे त्याच्यात असं होतं की आपण पाहतो इतर विम्यामध्ये जेव्हा आपण स्वतः एखादा स्वतःचा विमा उतरवतो त्यावेळेला माझं काही कमी जास्त झालं तर मला त्याच्या संदर्भातली नुकसान भरपाई मिळते परंतु पीक विम्यामध्ये काय होतं की सर्कल लेवलला किंवा मंडळ स्तरावर जे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट होतात त्याच्या जे काही ॲव्हरेजेस येतात त्याच्यानुसार ती नुकसान भरपाई ठर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं वैयक्तिक वैयक्तिक नसतं त्यामुळे तो एक परसेप्शनचा भाग असतो आणि दुसरा भाग असा असतो की ठीक आहे काही बाबतीमध्ये विमा कंपन्यांच्या जे असेल त्यांचे जे काही प्रोएक्टिव्हनेस पाहिजे आपण विमा उतरवताना ज्या पद्धतीनं प्रचार प्रसिद्धी करतो किंवा तुम्ही विमा घ्या त्याच्यामध्ये हे रिस्क आहे तुम्हाला असा फायदा मिळणार आहे आणि विमा उतरवल्यानंतर जे शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे किंवा याच्यामध्ये धोके काय काय आहेत ते कशा पद्धतीने कारण कुठलाही विमा मिळवायचे झाले किंवा कुठलेही शासनाचे पैसे मिळवायचे झाले तर आपल्याला एक प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि त्या प्रक्रियेचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये दे कुठेतरी विमा कंपन्यांनी आम्ही थोडंसं मागे राहिलो असं आम्हाला वाटतं म्हणून आमच्या आयुक्त साहेबांनी चालू वर्षी हे विमा कंपन्यांना मॅन्डेटच दिलेलं आहे की तुम्ही विम्याचा प्रचार प्रसिद्धी करणे हा भाग संपला म्हणजे तिथं तुमचे आय सी ॲक्टिव्हिटी संपली असं नाही आता ज्यांनी विमा उतरवलेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही आय सी ॲक्टिव्हिटी सुरू करा मग ज्या वेळेला काही लोकलाईज कॅलॅमिटी होतं जसं जी अतिवृष्टी झाली किंवा पुराचं पाणी आलं अशा वेळेला शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे अशा वेळेला इंटिमेशन देताना कोणकोणते चॅनेल्स अवेलेबल आहेत आत्तापर्यंत असं होतं की बाबा जे त्यांचे टोल फ्री नंबर आहेत त्या ठिकाणी तुम्ही फोन करा किंवा जे ॲप आहेत त्या ॲपवर तुम्ही नोंदणी करा पण आणि बहात्तर तासाचा कालावधी त्याला दिलेला होता ज्यावेळेला अशा पद्धतीचं लोकेलाईज केल्यामेटी होतात किंवा स्थानिक आपत्ती होतात परंतु कित्येक वेळेला असं लक्षात येतं की शेतकरी त्याच्या शेतावर आलेल्या त्या आपत्तीमधून सावरण्यामध्येच तीन चार दिवस जातात आणि त्यावेळेला बहात्तर तासाचा कालावधी निघून गेलेला असतो आणि मग त्याला असं कुठंतरी वाटतं की बाबा आपली फसवणूक झाली मी तर ह्या आपत्तीच्या संकटाच्या ते ह्याच्यामध्ये होतो विवंचनेत आणि मी माझं जे इंटिमेशन आहे किंवा माझी जी पूर्वसूचना आहे ती मी देऊ शकलो नाही मग काय मग म्हणून आपण त्याच्यामध्ये सुधारणा पण केल्या कृषी विभागाकडे जरी अर्ज केले असले तरी देखील आपण ते ग्राह्य धरले कित्येक वेळेला असं होतं की एकदम बहात्तर तासाच्यात करायला सांगितल्यावर त्यांच्या पोर्टलवर किंवा ह्याच्यावर इतका रश येतो ओ टी पी न येणे किंवा फोन लाईन न मिळणे अशा देखील बाबी होतात मग त्यात सुधारणा करून आपण शेतकऱ्यांना हे देखील आता सांगितलेलं आहे की कृषी विभागाकडे जरी तुम्ही अर्ज दिले तरी देखील ते प्री एंटिमेशन किंवा हे समजण्यात येईल आणि तुमचे सर्वे जे आहेत ते सर्वे होतील हे सर्वे होत असताना देखील ते सर्वे अचूक व्हावेत त्यासाठी आपण कृषी विभागाच्या यंत्रणेला सतर्क राहून त्या ठिकाणी ते सर्वे करायला सांगितलेले आहेत नुकसानीची टक्केवारीवर पुढं जाऊन विमा हप्ता ठरत असतो त्यामुळे तिथं नुकसानीची टक्केवारी जी आहे ती प्रॉपर भरली जाईल या संदर्भात आता आपण अलर्ट झालेलो आहे म्हणजे शासन आता इतकं अलर्ट झालेलं आहे की परवाचं जे काही नुकसान झालं काल स्वतः मान्य सचिव महोदयांनी आणि मान्य कृषी मंत्री महोदयांनी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची व्ही सी घेऊन ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण पैसे मिळवायचे म्हटल्यावर आपल्याला ती प्रक्रिया पूर्ण, पूर्ण कर, केली पाहिजे त्याच्यामध्ये कागदोपत्री लुपोल्स राहिले नाही पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण ते कारवाई करण्याच्या अनुषंगानं हे करतोय आणि आज बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या माहिती झालेल्या आहेत परवाचा काल कृषी मंत्र्यांनी एक अनुभव शेअर केला त्यांना की ते त्या शहरामध्ये ऑफिसच नाही विमा कंपनीज आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आहे ऑफिस मग मंत्री म्हणले की मग चला आपण तिथे जाऊन बघू तिथे गेल्यावरती काही ऑफिस नव्हते काही नाही तर मग आता एखादी कंपनी कृषी मंत्र्याची दिशाभूल करत असेल तर ते शेतकऱ्यांची किती दाद देत असतील असा प्रश्न ह्याच्यातून निर्माण होतो म्हणजे कंपन्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही त्यांच्यावरती ॲक्शन घेणं किंवा त्यांना व्यवस्थित कामाला लावणं याच्यासाठी कृषी विभाग काय करते संदर्भात प्रत्येक आठवड्याला आपल्याला या ठिकाणी आयुक्तालयामध्ये बैठका होत असतात त्या व्यतिरिक्त जे काही जिल्हा प्रतिनिधी आहेत या जिल्हा प्रतिनिधींचे फोन नंबर देखील जाहिरातीमधून आपण त्या ठिकाणी प्रत्येक विमा कंपनीला प्रसिद्ध करायला लावलेले आहेत लिपलेट पाम्पलेट तर त्यांचं वाटप असतंच या व्यतिरिक्त कार्यालयाच्या पत्ते देखील आता ठीक आहे अमरावतीला जो काही प्रकार झाला त्यासंदर्भात त्याची ती ॲक्शन वेगळी होईल असं ना नाही परंतु हा काही प्रकार सर्व दूर नाही आहे mm -hmm. आणि आपण ह्या एका एक दोन दिवसामध्ये सर्व आमच्या जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तालुका लेवलपर्यंत ता जाऊन विमा कंपन्यांचे जे काही कार्यालय आहेत त्यांचे प्रतिनिधी काम करत आहेत किंवा नाही ह्याची माहिती एकत्रित करा आणि त्याचं रिपोर्टिंग करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं कार्यवाही जी आहे ती चालू आहे आणि ज्या कंपन्या अशा पद्धतीनं काम करतायत किंवा टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर निश्चितच ऍक्शन होईल कारण प्रत्येक वर्षानंतर ह्या कंपन्यांचा रिव्ह्यू होत असतो आणि त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरून त्यांचं रेटिंग ठरवून आपण केंद्र शासनाला त्याचा अहवाल देखील पाठवत हो असतो आणि मग ती जी काही त्याची प्रोसेस आहे पुढं त्याच्यावर कारवाई करायची किंवा ब्लॅकलिस्टिंग करायची अशा पद्धतीची जी कारवाई आहे ती सुरूच असते तर जसं हा पीक विमा आहे तशात वेदर बेस्ड इन्शुरन्स पण आहे हवामान विमा तर जास्त फळबागाचे जे शेतकरी आहेत त्यांना जास्त संबंध येतो तर कुठल्याही फळबागाचा शेतकरी घेतला तर त्याला एक शब्द तर चांगला माहिती आहे म्हणजे ट्रिगर का त्याच्यावरनं सगळा वाद सुरू आहे की ट्रिगर तुम्ही बदलले त्याच्यामुळे आम्हाला विम्याचं फायदा मिळत नाही परंतु ह्याच्यामध्ये जर आपण थोडं सायंटिफिक बघितलं तर हे ट्रिगर आतापर्यंत ज्या पद्धतीने ठरवत आले किंवा ज्या पद्धतीची सवय आपण शेतकऱ्यांना लावली तर सुरुवातीचा हे तर समजा चांगला असेल की शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले पाहिजेत पण त्याचा परिणाम आता असं होतोय की त्यामुळे मग सार्वत्रिक शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत पैसे तर हे ट्रिगर ठरवताना काही आपल्याला त्याच्यामध्ये पद्धतीमध्ये काही बदल करायला पाहिजे आता कुठलेही ट्रिगर ठरवणे हे एवढं सोपं काम नाही आहे जर आपल्याला कुठलेही ट्रिगर ठरवायचे असेल तर फार मा मोठा डाटा जो आहे तो त्याच्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच्यावरचं संशोधन देखील आवश्यक आहे ज्यावेळेला ही हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू झाली त्यावेळेला सुरुवातीला काही ट्रिगर ठरवले गेले परंतु हे ट्रिगर ठरवत असताना कालांतराने एक दोन तीन वर्षानंतर असं लक्षात आलं की हे ट्रिगर जे आहे ते सॉफ्ट ट्रिगर आहेत कारण ते प्रत्येक वर्षीच हिट होत असतात काही डाळिंबाच्या संदर्भातील असतील केळीच्या संदर्भातील असतील किंवा अगदी चांगलं उदाहरण घ्यायचं असलं तर चिकूच्या संदर्भातील असतील काही ट्रिगर असे ठरवले गेले की ते हमखासच हिट होतात आणि त्यातून नुकसान भरपाई द्यावी लागते मग विमा कंपन्यांच्या असं लक्षात आलं की जर एखाद्या ट्रिगरला कायम आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागत असेल तर त्यांचा त्यामुळं प्रीमियम रेट आहे तो वाढत गेला म्हणजे मी एखादं पीक लावलं हां मला शंभर टक्के विमा मिळणार बरं अशा प्रकारचे ट्रिगर होते ट्रिगर होते हां अशा पद्धतीने म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर चिकूचं असं होतं की गेल्या तीन वर्षामध्ये जी ह्युमिडिटी आणि रेनफॉलचा जो ट्रिगर होता नव्वद टक्के ह्युमिडिटी आणि वीस एम एमचा रेनफॉल चार पाच दिवसाचा अशा पद्धतीचा तर कोकणामधलं ते वातावरणच असं आहे की तिथं ते ट्रिगर हिट होणार आहे आणि मग शंभर टक्के शेतकऱ्यांना त्याची जे काही विम्याचे पैसे मिळत होते त्यामुळे शेतकऱ्यांना पण सवय लागली की मी जर सहा हजार रुपये भरले तर मला पन्नास हजार रुपये नक्की मिळणार आहे विम्याची शेती जर अशा पद्धतीनं ती एक मानसिकता झाली आणि मग आज आता काय झालं की विमा कंपन्यांच्या लक्षात आलं की ह्या ट्रिगरला हमखास द्यावं लागतं मग त्यांनी त्यांचे जे काही प्रीमियमचे रेट आहेत ते वाढवले म्हणजे जर आपण चिकूमध्ये साठ हजार रुपये कवर करत असू नुकसान तर त्यांचे विम्याचे रेट पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आले म्हणजे एकावन्न हजारापर्यंत प्रीमियम त्यांना द्यावा द्याव लागला आणि त्यात मग शेतकऱ्यांचा हिस्सा देखील वाढला मग आता शेतकऱ्यांच्या तक्रारी या लागल्या की बाबा तुम्ही प्रीमियम वाढवला पण ही बाब जी आहे ती थोडीशी समजून घेण्यासारखी आणि मग त्याला शेतकऱ्यांचा दोष म्हणता येणार नाही आपण जे काही ट्रिगर ठरवण्याकरता जो आपला अभ्यास पाहिजे होता हा अभ्यास योग्य पद्धतीनं होण्याची गरज आहे आणि आता केंद्र शासनानंच यासंदर्भात पुढाकार घेतलेला आहे त्यांनी प्रत्येक पिकामध्ये अशा पद्धतीच्या तज्ज्ञ समित्या नेमलेल्या आहेत आणि त्या तज्ज्ञ समित्यांच्या माध्यमातून हे ट्रिगर ठरवण्याचं काम जे आहे ते होत आहे महाराष्ट्रामध्ये देखील चालू वर्षी जे काही ट्रिगर आहेत मागच्या वर्षी थोडेसे ट्रिगर हार्ड केले होते कारण दरवर्षीच्या सॉफ्ट ट्रिगरमुळं प्रीमियमचे रेट वाढत होते आणि ते त्यामुळं शेतकऱ्यांना देखील ते भरणं मुश्किल होत होतं म्हणून मागच्या वर्षी हार्ड केले प्रीमियमचे रेट कमी आले परंतु मग परत ट्रिगर हिट होण्याचं प्रमाण कमी झालं आणि आपण जी शेतकऱ्यांना सवय लावली होती की विमा भरला की काही ना काही पैसे मिळणार ना, तर ते मागच्या वर्षी मिळाले नाहीत मग परत आपल्याकडे ओरड सुरू झाली की बाबा हे चुकीचे ट्रिगर ठरवले गेले आम्हाला विश्वासात घेतलं नाही परत आपण चालू वर्षी शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या संघटनेच्या मनाप्रमाणे ट्रिगर ठरवण्याचं काम केलं पण परत आता प्रीमियमचे रेट वाढायला लागले मग अशा एक दुष्टचक्रामध्ये आता आ, हे येऊन बसलेलं आहे म्हणून यासाठी शास्त्रीय पद्धतीनं ट्रिगर ठरवण्याची जी काही कार्यपद्धती आहे ती विद्यापीठांना घ्यावी लागेल आणि याकरताचा जो काही सायंटिफिक डाटा आहे हा डाटा फार महत्त्वाचा आहे आणि तो अवेलेबल करून त्याच्यावर अभ्यास करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे तर पीक विम्याचा जर आपण विचार केला तर तीन प्रामुख्याने इश्यूज दिसत मुद्दे दिसत एक तर महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याला आणि जिथे एवढ्या हवामानाचे बदल होतात तिथं पीक विम्याचं आत्ताचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते पुरेसं आहे की नाही तर तो स्वतंत्र चर्चेचा विषय तो आपण आता नको घ्यायला दुसरा मुद्दा येतो आहे ती योजना राबवताना कंपन्या काही लबाडी करतात आणि त्याच्यावर कृषी विभागाचा अंकुश आहे का त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे तिसरा मुद्दा येतो काही ठिकाणी राजकीय दबाव असेल किंवा तिथले राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या संगणमताने शेतकरीसुद्धा काही प्रमाणामध्ये गडबडी करतात म्हणजे आता काही जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये लागवडीचं जे क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा विम्याचं क्षेत्र जास्त जिथं पिकच नाही अशा ठिकाणी आहे किंवा काही शेतकरी चिकूचे शेतकरी आहेत की त्यांचे तुम्ही ॲड्रेस बघितले तर ते मलबारेलवरचे शेतकरी आहेत म्हणजे त्यांचं प्रत्यक्षात ते शेती करतात की नाही इथपासून विषय आहे तर अर्थात यांचं प्रमाण खूप कमी आहे मी शंभर टक्के शेतकरी बघितले तर असे फसवणारे शेतकऱ्यांचं प्रमाण चार पाच टक्के असेल परंतु त्यामुळे होतं काय की जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळत नाही आणि कंपन्या त्यांचं नफातोट्याचं गणित बसवायचं असल्यामुळं ओव्हरऑल सगळे ह्याच्यामध्ये प्रीमियममध्ये वाढ करतात त्याच्यामुळं जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांना याचा फटका बसतो तर हे सगळे जे गैरप्रकार टाळण्यासाठी आता आपल्याकडं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याबद्दल कृषी विभागाची काय तयारी नाही निश्चितच हा या टेक्नॉलॉजीचा वापर पीक विम्यामध्ये होण्याकरता माननीय सचिव मोदयने देखील पुढाकार घेतलेला आहे आणि मला या ठिकाणी म्हणजे सांगावंच वाटतं की महाराष्ट्र हे भारतामधले एक असं राज्य आहे की त्यांनी टेक्नॉलॉजी संदर्भातला पुढाकार जो आहे तो घेतला आहे आपल्याकडं महाएग्रीटेक हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आपण स्वतः महाराष्ट्र शासनाने सुरू केला त्याच्यामध्ये जो काही क्रॉप सोन एरिया आहे किंवा क्रॉप डॅमेज एरिया आहे किंवा जे काही स्मार्ट सी सी ए जे आहेत त्याचा अॅनालिसिस आहे हे जी आय एस आणि रिमोट सेन्सिंगच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येतील काही जे काही जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स वापरून आपल्याला प्रत्यक्ष शेतावर न जाता इल्ड एस्टिमेट कसं करावं करता येणं शक्य आहे आणि मग पीक विम्याचा दर ठरवत असताना जे आपण सी सी घेत असतो क्रॉप कटिंग एसमेंट हे सी सी जे आहेत हे ऑन द स्पॉट कशा पद्धतीनं ॲपवर अपलोड होतील मग ज्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशनच्या ज्या काही बाबी आहेत त्या कमी होतील त्याचं मॉनिटरिंग चांगल्या पद्धतीनं होतील ही देखील कार्यपद्धती आपण सुरू केलेली आणि आज जवळजवळ ऐंशी नव्वद टक्क्याच्या वर जे सी सी आहेत ते त्या ठिकाणी त्या सी सी ॲपच्या माध्यमातून होत आहेत त्यांचे फोटो तिथं अपलोड होत आहेत त्याचं मॉनिटरिंग होतं आहे त्या ठिकाणी थर्ड पार्टी किंवा इन्शुरन्सचे जे असेसर्स असतात ते त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आपण महाएग्रीटेकडनं सपोर्टिंग देखील त्या ठिकाणी घेतो आहोत आणि अशा एका काही मॉडेलचा देखील महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत केंद्राला देखील सुचवण्याचं किंवा अभ्यास करण्याचं चाललेलं चा आहे की जे काही आपल्याला उत्पन्नाची आकडेवारी मिळणार आहे ती आकडेवारी पूर्ण सी सी ओवर अवलंबून न राहता काही या टेक्नॉलॉजी बेस्ड रिमोट सेन्सिंग आणि जी आय एसच्या माध्यमातून आपण काही पर्सेंटेज त्याचं जर ठरवलं तर याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी होईल मग कित्येक वेळेला शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या येतात की बाबा तुम्ही क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट व्यवस्थित केले नाहीत त्याचं प्लॉटचं सिलेक्शन तुम्ही नीट केलेलं नाही त्यानंतर जे काही आकडेवारी त्यावेळेला योग्य पद्धतीनं नोंदवायला पाहिजे होती ती लिहिलेली नाही आमचं त्यावेळेला पीक भिजलेलं होतं त्यामुळं त्याचे वजन जे आहे ते जास्त लिहिलं गेलं त्यामुळे आम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही प्लॉट निवडत असताना ॲक्च्युली नुकसान झालेलं जे क्षेत्र आहे ते वगळलं गेलं आणि चांगले प्लॉट घेतले गेले अशा ज्या काही तक्रारी येतात ह्या तक्रारी आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमी करता येतात आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित आपले प्रयत्न चालू आहेत आणि हा एक प्रकल्प आहे हा फार मोठा सपोर्ट हा पीक विमाला त्या ठिकाणी देतो आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं सर दुसरा एक मुद्दा आहे तो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा तर आता मध्यंतरी बातमी अशी आली की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यावर्षी तीनशे पाच कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर हे नेमकी काय योजना आहे आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे आहे ते प्रामुख्यानं तीन पिका करत म्हणजे तीन पिक अन्नधान्य पिकं आहेत ऑइल सीड्स आणि न्यूट्री सिरियल्स आहेत आणि कॅश क्रॉप याच्याकरता आहेत अन्नधान्य पिकामध्ये भात आहे कडधान्य आहे त्यानंतर गहू आहे ह्या पिकांच्याकरता आहे त्यानंतर न्यूट्री सिरियलमध्ये जी काही आपली आ, रागी किंवा नाचणी किंवा बाजरी ज्वारी ही पिकं त्याच्यामध्ये आहेत भरडधान्य भरडधान्ये अंतर ऑइलसीडमध्ये सोयाबीन आणि इतर देखील त्यामध्ये आहेत आणि कापूस आणि उसाकरता ही योजना आता ह्या योजनेमधले जे चार पाच प्रमुख घटक आहेत त्यामध्ये एक घटक आहे तो बियाण्याच्या एन कॉम्पोनंटचा आहे आणि या बियाण्याच्या एन कॉम्पोनंटमध्ये प्रामुख्याने दहा वर्षाच्या आतील ज्या काही रिलीज व्हरायटी आहेत त्या शेतकऱ्यांनी प्राधान्यानं वापराव्यात की जेणेकरून त्याचं उत्पादन चांगल्या शेतकऱ्यांना मिळेल याकरता आपण ते अनुदान देत असतो आणि दहा वर्षाच्या वरच्या व्हरायटीना देखील आपण अनुदान जे आहे ते देत असतो ते प्रमाण तुलनेनं कमी असतं त्याच्या उत्पादनाकरता देखील आपण अनुदान देत असतो हा बियाणे घटक एक त्याच्यामध्ये आहे दुसरा घटक जो आहे तो टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा आहे त्यामध्ये आपण प्रात्यक्षिकं घेत असतो शेतीशाळा घेत असतो एकात्मिक अन्न द्रव्य नियंत्रण आहे किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे शेतीशाळा आहे या बाबीतला भाग जो आहे तो शेतकऱ्यांना आपण त्याचा लाभ देत असतो तिसरी भाग जी आहे पाप जी आहे त्यातली ती यांत्रिकीकरणाची आहे त्या पिकाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण करावं आणि त्याचा लाभ म्हणून आपण पन्नास टक्के अनुदानावर ते यांत्रिकीकरणाचा भाग हा त्याच्यामध्ये तिसरा भाग आहे चौथा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये फ्लिकझी फंड्स नावाची एक संकल्पना आहे की त्यात शेतकऱ्यांना त्यात प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देण्याकरता शेततळे असतील किंवा त्याचे जर प्रोसेसिंग करायचं असेल तर लोकल तेल घाणी करण्याच्या अनुषंगाने असेल किंवा जे काही धान्य आहे त्या धान्याचं ग्रेडिंग पॅकिंग करण्याच्या अनुषंगानं मशिनरी जी आहेत ती मशिनरी देण्याकरताचा अनुदान त्याच्यामध्ये आहे गोडाऊन बांधण्याकरता एफ पी ओना आपण अनुदान त्या योजनेच्या माध्यमातून देत असतो आणि हा असा सगळा मिळून तीनशे पाच कोटीचा कार्यक्रम तो आहे आता हे थेट थे थे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जाणार म्हणजे काय की आपल्याला कल्पना आहे की आपण आता डी बी टी पोर्टल सुरू केलेलं आहे आणि मागच्या वर्षी तो पहिला प्रयत्न होता चालू वर्षी बियाणे वाटपाच्या अनुषंगानं आपण प्रथमच हा डी बी टी पोर्टलचा भाग राबवला जवळजवळ सात ते आठ लाख शेतकऱ्यांनी त्या डी बी टी पोर्टलवर बियाण्याच्या घटकाकरता अर्ज केलेला होता आणि आपण महाबीजच्या समन्वयाने शेतकऱ्यांना त्यांच्या भागामध्येच ते बियाणं कसं मिळेल आता असं होतं की सोयाबीनकरता आपण पाहिलं असेल की बाबा महाबीजच्या बियाण्याला सर्टिफाईड सीडला विशेष करून फार मागणी असते आणि फार मागणी मोठ्या प्रमाणात असते मग त्या ठिकाणी वाटपामध्ये कित्येक वेळेला आपल्यावर आरोप होतात की बाबा तुम्ही पार्सिलिटी केली ओळखीच्या लोकांना दिलं तसं न करता त्यात एक लॉटरी सिस्टीम काढून आपण योग्य लाभार्थ्यालाच ते बियाणं जाईल अशा पद्धतीनं ही संकल्पना राबवली आणि अतिशय यशस्वी पद्धतीनं त्या डी बी टी पोर्टलवरून आपण लाभार्थी निवडून बियाण्याचं वाटप जे आहे ते आहे ते केलेलं आहे यांत्रिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये देखील आपण शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन त्यातून लॉटरी काढून त्या त्याचा जो लाभ आहे तो आपण दिलेला आहे तर म्हणजे थेट खात्यावर जाणारची थे संकल्पना अशी आहे की आता ह्याच्यामध्ये कृषी विभागामध्ये पूर्वी आपण बिलं काढत होतो मग शेतकऱ्यांना अनुदान वाटप करत होतो किंवा शेतकरी आपल्याकडे पावत्या आणून देत होते मग त्याच्या खात्यावर आपण देत होतो किंवा एम आय डी सीच्या माध्यमातून पन्नास टक्के शेतकरी पै पैसे भरत होता मग एम आय डी सी बाकीचं अनुदान आपण एम आय डी सीला देत होतो ही यंत्रणा ती आता सगळी बंद झाली शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना हवं ते इनपुट जे आहे जे सर्टिफाईड आहे ते घ्यावं आणि त्याचं जर डी बी टी पोर्टलवरून आपण त्याच्या थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ते अनुदान जे आहे ते जमा करतो आहे अशी अगदी ट्रान्सपरंट योजना जी आहे त्या डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे हो आता हे जे तीनशे पाच कोटी रुपये अंदाजे आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तर ह्याच्यामध्ये किती शेतकरी कव्हर होतील किती लाख शेतकरी तर आता माझा एक अंदाज आहे की जे काही बियाणं वाटप यांत्रिकीकरण किंवा शेतीशाळा प्रशिक्षणाचा जो काही कार्यक्रम आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड व्यवस्थापन याच्या अनुषंगाने पंधरा ते सतरा लाख शेतकरी जे आहेत हे याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे सर तुम्ही आत्ता ह्या वर्षी एक नवीन संकल्पना आणली होती प्रत्य की प्रत्येक गावामध्ये ग्राम कृषी आराखडा तयार करायचा बरोबर तर ती नेमकी संकल्पना काय आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विशेष करून माननीय कृषी मंत्र्यांनी एक संकल्पना आणली होती ग्राम कृषी विकास समितीची ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या समित्या असतात की जशी स्वच्छता समिती असते लाईट समिती असते किंवा इतर देखील त्या ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने समित्या त्या ठिकाणी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली असतात पण आत्तापर्यंत कृषी विभागाची समिती तिथं नव्हती एकंदरीत त्या गावामध्ये जे काही कृषीविषयक परिस्थिती आहे त्याचं एक चांगलं आकलन व्हावं याकरता ती ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि त्याचे जे काही सदस्य सचिव जरी ग्रामसेवक असतील तरी कृषी विभागाचे जे कृषी सहायक आहेत ते प्रायोरिटीनं त्याच्यामध्ये मेंबर केले गेलेले आहेत आणि संकल्पना अशी आहे की त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीतील थी सदस्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सल्ल्याने त्या गावाची जी काही पीक परिस्थिती आहे थी त्या पीक परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला कोणकोणते टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेंशन्स करायचे आहेत याकरता नियोजन करण्याचे -कौ हे धोरण आम्ही आखलेलं होतं आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये असा एक कृषी आराखडा तयार करावा आपल्या ज्या योजना आहेत त्याचं तर नियोजन होईलच परंतु शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत ह्या देखील या माध्यमातून शासनाला कळतील आणि मग भविष्यामध्ये आपल्याला त्याचं नियोजन करता येईल ही, ही देखील संकल्पना त्याच्या मागची होती पण ह्या प्रॅक्टिकल अडचण अशी आली की नेमकं आणि त्या सगळ्या लॉकडाऊन परत तिथली जी काही परिस्थिती आहे पहिली लाट दुसरी लाट त्याच्यामध्ये सगळं प्रकरण अडकलं मग त्याच्यामध्ये असे एक तक्रारीचा सुरू होता की हे प्रायोरिटीचा विषय आहे का सुरुवातीला तुम्ही तुमच्या फील्डवरचा स्टाफ आहे बरोबर त्यांच्या जीविताची काळजी घ्यायला पाहिजे मग इतका मोठा डेटा तो फॉर्म बरं तो त्यांच्याकडनं भरून घ्यायचा तर हे करोनाच्या काळामध्ये टाळता आलं असतं का आता कसं आहे की थोडंसं आम्ही आमच्या कृषी विभागाच्या संघटनांना देखील यामध्ये विश्वासात घेतल्यानंतर लोकांचा म्हणणं होतं की हा थोडासा मोठा एक्झरसाईज आहे आणि मी म्हणतो तो खरंच थोडासा एक्सरसाईज वन टाईम एक्सरसाईज आहे पण तो इंटेलेक्च्युअल एक्सरसाईज होता आणि या माध्यमातून आमचा प्रयत्न असा होता की आमच्या कृषी सहायकांना देखील त्या भागामधल्या एकंदरीत शेतीविषयक परिस्थितीची संपूर्ण कल्पना व्हावी अशा पद्धतीनं आम्ही तो ग्रामकृषी विस्तार आराखडा डिझाईन केलेला होता म्हणजे कित्येक वेळेला असं होतं की आपल्या देखील कर्मचाऱ्याला सक्षम करण्याची कृषी विभागाची जबाबदारी आहे आणि त्या माध्यमातून मग मा आता ज्या बदलत्या परिस्थितीमध्ये ज्या आपल्या प्रायोरिटी आहेत त्या त्यांनी कोणकोणत्या त्या गावामध्ये राबव्यात हा ह्या आराखड्याच्या माध्यमातून त्याला देखील लक्षात यावं हा आमचा प्रयत्न होता आणि आपल्याला कल्पना आहे की नवीन गोष्टी सुरू करत असताना थोडंसं लोकांना अडचणीचं होतं mm. परंतु हळूहळू त्या रुळतात मला सांगायला आनंद वाटतो की आम आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी किंवा कि ग्राम कृषी सेवकांनी देखील कृषी साहायकाने देखील दे ही बाब समजून घेतली आणि त्यामध्ये चांगलं सहकार्य केलं विशेष करून त्यांच्या काही अशा बाबी होत्या की बाबा आता गावाचा पत आराखड्याची त्याच्यामध्ये mm. बाब होती मग आम्ही ही सगळी माहिती काय एकत्रित करायची पण मला वाटतं ही माहिती फार गरजेची आहे मी त्या भागातला कृषी सायक म्हणून आज ज्या वेळेला राज्याचा कृषी संचालक म्हणून काम करत असताना कृषीचं पथधोरण जर मला माहीत नसलं तर ते योग्य होणार नाही तसं आमच्या कृषी सहायकाला देखील माहीत पाहिजे की आपल्या भागातली किती शेतकरी प्रायमरी सेवा सोसायटीचे सदस्य सो आहेत क्रॉप लोनचे आपले कॉस्टनान काय आहे ते पुरतात का शेतकरी किती घेतात मग किती लोक थकीत राहतात हे एक ह्याचा एक आउटलुक आला तर आपल्याला ते पीक पद्धती किंवा त्याच्या संदर्भात देखील विचार करण्याचा जो काय आहे तो एक चांगला आउटलुक येतो आता एफ पी ओ आपल्या गावामध्ये किती आहेत आपल्या गावामध्ये कृषी सेवा केंद्र किती आहेत आपल्याला कल्पना आहे की आज गावोगावी शेतकऱ्यांना मशागत करण्याकरता बैलांची संख्या कमी झालेली आहे मजुरांची देखील अडचण भासते अशा वेळेला गटशेतीच्या माध्यमातून अवजारं जे गट कुठं आहेत की जे शेतकऱ्यांना भाड्यानं देऊ शकतात मग तशा पद्धतीचे गट आपल्याला विकसित करता येतील का आपल्या भागातली कृषी सेवा केंद्र कोणती आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते इनपुट्स मिळतात काय दरांना मिळतात म्हणजे आम्ही काय शेती क्षेत्राच्या बाहेरची माहिती त्यामध्ये विचारली नव्हती ती शेती क्षेत्राच्या संदर्भातली होती आणि मला वाटतं यातले ऐंशी टक्के भाग असा होता की त्यांनी जर तो वन टाईम केला तर पुढं त्याला त्यामध्ये फक्त रिव्हिजन किंवा ॲडिशनच करायचं आहे हा थोडासा सुरुवातीचा एक्झरसाईज होता त्यामुळं थोडासा त्रासाचा आणि Uh, किंवा कष्ट करावे लागत होते पण मला आनंद आहे की आमच्या कृषी सायकांनी तो पार्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि आता त्यांची कोणती अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही सर शेवटचा प्रश्न आत्ता जी अतिवृष्टी आणि पूर स्थिती होती तर त्याचा राज्यातल्या पीक स्थितीवर किती परिणाम झाला म्हणजे मुख्य जे आपले पीक आहेत सोयाबीन कापूस आणि कडधान्य तूर वगैरे तर ह्या पिकांची सध्याची स्थिती काय आणि त्याच्या उत्पादनावर काही परिणाम होईल जरी पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडला असला तरी आपण पाहतो की काही भागामध्ये आहे तीन साडेतीन लाखाचं हेक्टरचं क्षेत्र आपलं जर तो टोटल तो खरीपाचं क्षेत्र म्हटलं तर आपण एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या आसपास आहे आणि आज, आज जी आमच्याकडं आकडेवारी आलेली ती साडेतीन लाखापर्यंत आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात त्याचा काही इम्पॅक्ट आपल्या खरीप पिकाच्या उत्पादनावर होईल असं आम्हाला काही दिसत नाही सुदैवाने ह्या वेळेला पाऊस सुरुवातीला चांगला पडला म्हणजे प्री मान्सून शॉर्स पण चांगले पडले मध्ये थोडासा गॅप होता त्यामुळे थोडा पेरण्या खोळंबलेल्या होत्या परंतु नंतर परत पावसाने रिकवर केलं आणि आज जवळजवळ आपल्या ऐंशी नव्वद नव्वद नौ, पंच्याण्णव टक्के तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त जो आहे तो पाऊस जो आहे तो पडलेला आहे आणि कृषी विभागाने या सगळ्याची तयारी पूर्वीपासूनच केलेली होती म्हणजे आम्ही अगदी एक मे पासून काही अभियानं राबवलेली होती की ज्याच्यामध्ये खचा खताची बचत करण्याच्या अनुषंगाने असेल सोयाबीनचं स्वतःचं बियाणं वापरण्याच्या अनुषंगाने असेल किंवा बियाणे उगवण क्षमता तपासण्याच्या अनुषंगाने जे काही आम्ही केलं तिसरी महत्वाची एक बाब आम्ही राबवली म्हणजे बी बी ए फोर पेरणी व्हावी म्हणजे मग अशी आपण म्हणत होतो की काय क्लायमेट रेझिलन्ट टेक्नॉलॉजी ती ब्रॉड म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीवर जर पेरणी केली तर शेतकऱ्यांना पिकाचं उत्पादन चांगलं येतं आणि हे करत असताना जी क्रॉप जॉमेट्री आपल्याला मेंटेन करायची आहे मग काही ठिकाणी टोकन पद्धतीनं असेल किंवा योग्य अंतरावरची लागवड असेल ह्या टेक्नॉलॉजीवर आपण चांगला भर दिला त्यानंतर कृषी संजीवनी देखील आपण त्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी एक एक टेक्नॉलॉजीची थीम घेऊन आठ दिवस तो कार्यक्रम राबवला होता आणि गेल्या दोन महिन्यापासून मान्य मंत्री महोदय असतील सचिव साहेब असतील किंवा आमचे आयुक्त साहेब असतील यांचा प्रयत्न असा आहे की कृषी विभागाचा अधिकारी आणि कर्मचारी हा प्रत्येक दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर जाईल आणि त्याचं मार्गदर्शन करेल आणि आपल्याला जे आमच्याकडे आता फीडबॅक येत आहेत पीक परिस्थितीच्या अंगाने अतिशय चांगली पीक परिस्थिती आहे आणि मला वाटतं की ह्या पावसाचा फार काही मोठा परिणाम हा आपल्या एकूण उत्पादनावर किंवा ह्याच्यावर होणार नाही आणि उत्पादन हे आपलं चांगलंच राहील असं मला वाटतं धन्यवाद सर